नमस्कार, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। फिर से 2021 में लॉकडाउन लगने की शक्यता परभनी में बताई जा रही है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव बाड़ासाहेब ठाकरे, इन्होंने चेतावनी दी है कि अगर आपने नियमों का पालन नहीं किया तो ऐसी सूरत में ना चाहते हुए मजबूरी में लॉकडाउन लगा दिया जाएगा। महाराष्ट्र के अकोला और अमरावती में लॉकडाउन लगा दिया गया है, कर्फ्यू लगा दिया गया है। मराठवाड़ा के बीड, औरंगाबाद और परभणी में ये हालत हो गई है कि यहाँ पर कोरोनाग्रस्तों की संख्या दिन ब दिन बढ़ने की वजह से अलर्ट कर दिए गए हैं। उसी जिम्मन में विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, इनकी एक ऑडियो क्लिप वायरल हुई है। विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहब ने क्या कहा है, आइए जानते हैं किस तरह का इन्होंने इन्फॉर्मेशन दी है। और परभणी के जिलाधिकारी दीपक मुगड़ीकर और परभणी के जिला शल्य चिकित्सक नागर गोजे, इनसे क्या कहा है इन्होंने, आइए जानते हैं ये पूरी मालूमात इनकी। अगर आप बाहर निकलना है तो बगैर मास्क के बाहर ना निकलें। शादियों में भी अगर आपको हाजिर रहना है तो शादियां भी सोशल डिस्टेंस को मेंटेन करते हुए कम से कम तादाद ही लोगों की उस शादियों में प्रोग्राम में रखें। कोचिंग क्लासेस वालों के लिए भी चेतावनी है, कोचिंग क्लासेस अगर आप चला रहे हैं तो कोचिंग क्लासेस चलाने वालों के लिए भी सोशल डिस्टेंस को मेंटेन करना और विद्यार्थियों में डिस्टेंस मेंटेन करते हुए कम संख्या में ही विद्यार्थी रखना, ये भी उनके लिए ज़रूरी है। अगर आप ऐसा नहीं करेंगे और किसी तरह से अगर गलती से भी आप कोरोना ग्रस्त होते हुए नजर आए तो ऐसी सूरत में आपको क्वारंटाइन कर दिया जाएगा। इस बात का खास तौर से ख्याल रखें, अपने घर से बाहर निकलने पर मास्क का इस्तेमाल करें, सोशल डिस्टेंस को मेंटेन करें और अपने हाथों को सैनिटाइज ज़रूर करें। इस बात का खास तौर से ख्याल रखें कि अगर आप ये सब नहीं करेंगे हो सकता है कि आप पर दंडात्मक कार्रवाई भी की जाएगी। आइए जानते हैं किस तरह की ऑडियो क्लिप। मराठवाड़ा के विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, इनकी जो ऑडियो क्लिप वायरल हुई है, ये किस तरह से वायरल हो रही है और किस तरह की चेतावनी इन्होंने दी है, आइए जानते हैं पूरी मालूमात। किस तरह से हमने ख्याल रखना चाहिए अपनी सेहत का और अपने आस पड़ोस के लोगों की सेहत का, और किस तरह से मेंटेन करना चाहिए अपने आप को। अगर आपको कोरोनाग्रस्त होने से बचना है और लॉकडाउन से भी अगर बचना है तो किन नियमों का पालन आपको करना जरूरी है, ये भी सुन लीजिए इस ऑडियो क्लिप में। अच्छा, संध्याकाळच्या भीसीच्या अनुषंगानं पुढील सूचना लक्षात घ्या। नंबर एक, की सर्व मंगल कार्यालयांवर रेड करा, त्यांना नोटीस द्या आणि फाईन लावायला सुरुवात करा। जर तिथं बिना मास्कचे आणि अलाउड संख्येपेक्षा जास्त लोक असतील तर त्यांच्यावर कारवाई करा। पहिली नोटीस गेली पाहिजे, फाईन लावला पाहिजे आणि त्यांना पोलीस केस दाखल करूत म्हणून त्या नोटीसमध्ये उल्लेख केला पाहिजे। आणि सेकंड टाईम सापडले तर गुन्हे दाखल करा आणि या मंगल कार्यालय 15 दिवसासाठी सील करा। दुसरा मुद्दा की जे कोचिंग क्लासेस वगैरे आहेत तिथेसुद्धा जाऊन पहिल्यांदा रेड करा, फाईन लावा आणि मास्क लावलेत का नाही मुलांनी वगैरे, सॅनिटायझेशनची व्यवस्था आहे का नाही ते बघा आणि त्या सगळ्यांना नोटीस द्या। आणि सेकंड टाइम सापडलं तर मग कोचिंग कार्यालय कोचिंग क्लासेससुद्धा सील करावं लागते। बाकी ज्या क्लोज्ड स्पेसेस आहेत तिथेसुद्धा कारवाया ताबडतोब करा, हे अर्जंट आहे कारण सडनली स्पाईक होईल असा एक भीती आता सध्या दिसत आहे। काही डॉक्टर्सचं म्हणणं आहे की नवीन स्ट्रेन आलेला आहे, ते नाही म्हणतात पण मला काही ठिकाणी आढळले की नवीन स्ट्रेन आहे। हिंगोली परभणी कलेक्टरला माझी सूचना आहे की तुमच्याकडले मला फीडबॅक येत आहेत की मोठमोठाली लग्न होत आहेत आणि काही कारवाई केली जात नाही। औरंगाबादमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे की लग्न होत आहेत आणि सगळे झोपा काढत आहेत, तर मला हे ॲक्शन इमिजिएट पाहिजेत। तिसरा मुद्दा की जे प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे पेशंट जात आहेत आजार, सर्दी, खोकला, ताप वगैरे, फ्ल्यू टाईप लक्षणे घेऊन, आणि हे प्रायव्हेट डॉक्टर्स त्यांना टेस्ट सजेस्ट करत नाहीत। सगळ्या डॉक्टरांना लिखित स्वरूपात वॉर्निंग द्या की कुठलाही फ्ल्यू टाईप लक्षणं असल्या अथवा कोविड टाईप थोडी जरी लक्षणं असली तरी टेस्ट करणं कंपल्सरी असेल। नॉर्मल फ्ल्यू आहे, नॉर्मल फीवर आहे असं म्हणून पेशंटला घरी पाठवायचं हे चुकीचं होईल। आणि पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर त्यांना आयसोलेट झाला पाहिजे याचं त्याला स्पेसिफिकली वॉर्निंग दिली पाहिजे। चौथा मुद्दा, प्रेसमधून पब्लिसिटी द्या की जर ह्या प्रकारे जर लोकांनी बिना मास्कचे फिरले तर दंड केला जाईल, आणि काही ठिकाणी जर पेशंट आणि किंवा सर्दी पडसा असणारे लोक किंवा फ्ल्यू टाईप लक्षण असणारे लोक जर फिरली विदाउट प्रोटेक्शन तर मग त्यांच्यावर इपिडेमिक ॲक्ट खाली स्प्रेडिंग केलं म्हणून गुन्हे दाखल होतील। कृपा करून मोठ्या प्रमाणावर मीडियामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्ही, तुमचा SP
आणि सी ओ या तिघांनी मिळून जॉईंट आणि म्युन्सिपल कमिशनर असला तर तो जॉईंट प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे वॉर्निंग द्या. वॉर्निंगमध्ये स्पष्ट म्हणा की जर हे झालं नाही तर मास्कचे दंड तर चालूच करा मोठ्या प्रमाणावर, आणि त्याच्याबरोबर पोलिसांना त्याच्यात इन्वॉल्व्ह करा. आणि जसं काल उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की 50% दंडाची रक्कम पोलिसांकडे वर्ग करा, 50% तुमच्या लोकल इन्स्टिट्यूशनकडे ठेवा, लोकल सेल्फ गव्हर्निंग इन्स्टिट्यूशनकडे. आणि लोकांना वॉर्निंग द्या की जर ही परिस्थिती राहिली तर लॉकडाऊन लावावं लागेल, आणि लॉकडाऊन अत्यंत कडक स्वरूपाचं लावलं जाईल. तसंच लोकांना स्वतःहून बाहेर यायला सांगा. जर बाहेर आले आणि प्रॉपर ट्रीट करून घेतलं, अर्ली पेशंट असलं तर होम आयसोलेशनचा विचार करूत, अन्यथा कंपल्सरी इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन होईल. इन्स्टिट्यूशनल आयसोलेशनमध्येच ट्रीटमेंट होईल याचं लक्षात घ्या. काही CCC जे बंद झाले असतील त्याचा एक आढावा घेऊन ठेवा की कुठले कुठले CCC आता चालू करावं लागणार आहेत, त्याचं प्री प्लॅनिंग थोडं तयार करा. तसंच व्हेंटिलेटर्स चालू आहेत का नाही आणि डॉक्टर्सला दिलेल्या सगळ्या सूचना आणि व्यवस्था चालू आहे का नाही याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. आजच्या VC तुम्ही सर्वजण होतात, तुम्हाला माहीत असावं अशी मी अपेक्षा करतो. परभणीमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अत्यंत पुअर आहे. मला माहीत नाही परभणीचा काय प्रॉब्लेम आहे. परभणी कलेक्टरला 10 वेळेला ही गोष्ट सांगून झाली आहे, पण गोष्टी आहे तिथंच आहेत. कृपा करून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा. माझ्याकडे जे रिपोर्ट आहे, तुमचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग 9 आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही कलेक्टरचं 20 खाली आलं नाही पाहिजे. तसंच टेस्टिंगसुद्धा हिंगोली आणि बीड यांचं अत्यंत कमी आहे. हिंगोली कलेक्टरने याची दक्षता घ्यावी की कामाचं काल कौतुक झालेलं आहे, पण टेस्टिंग जर नसेल तर हे चालणार नाही, टेस्टिंग झालं पाहिजे. तसंच ज्या भाजी मंडया आहेत, जे दुकानदार आहेत किंवा जे व्हेकलवाले आहेत, हे अशा लोकांच्या रिपीटेड टेस्टिंग चालू करा. आणि पुन्हा पहिले जसं आपण करायचो की पेशंट सापडल्यानंतर तो एरिया सील करणे, तर किमान मायक्रो सीलिंग तरी चालू करा, बिल्डिंग तरी सील करा. आणि त्यांच्या घरच्या सगळ्या लोकांना तपासा, आणि हे पेशंट बोंबलत बाहेर फिरणार नाहीत आणि सगळ्यांना इन्फेक्ट करणार नाहीत याची दक्षता घ्या. लक्षात ठेवा की पुन्हा सेकंड वेव्ह आता फार मोठ्या प्रमाणात एक्सपेक्टेड आहे. अनेक ठिकाणी पेशंट 200, 400, 500 असे भारतात झालेले आहेत. त्यामुळे कृपा करून निष्काळजीपणाने काम करू नका. आणि त्याच त्या सूचना ज्या मागच्या वर्षी दिलेल्या आहे पुन्हा मागे लागा. टेस्टिंग करा, RT-PCR जास्त करा, त्याचं पर्सेंटेज मेंटेन करा, हे बोलायला लावू नका. मी वरीड आहे जास्त लातूर, बीड आणि नांदेड आता वर्स्ट होत चाललेलं आहे. परभणीच्या सिव्हिलचं ॲडमिनिस्ट्रेशन आणि इतर टेस्टिंग फिस्टिंग फार बोगस आहे, तर मी बिलकुल हॅपी नाही त्या विषयावर, तर त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. हिंगोलीचं टेस्टिंग तर एक्स्ट्रीमली पुअर आहे, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणावर झालं पाहिजे. सूचना त्याच त्या आहेत, पुन्हा पुन्हा बोलायला लावू नका कृपा करून. आणि CO आता याच्यात पुढं पडलं पाहिजे. म्युन्सिपल कमिशनर्सला पण मी रिस्पॉन्सिबल पकडणार आहे. तर बी अलर्ट आणि मशिनरी आता पुन्हा पहिल्यासारखी टोन डाऊन करा किंवा टोनिंग करा तिचं व्यवस्थित, आणि तुमचा रिस्पॉन्स हा टोन अप करा. आणि पुन्हा या विषयावर वेगळी VC घेऊन आढावी घ्यायची माझ्यावर वेळ आणू नका. जर आपण टाईट राहिलो अजून एक महिना दीड महिना, तर माझा अंदाज आहे की बाय जून जर आपण आपल्या स्वतःला वाचू शकलो तर बरं आहे, नाही तर पुन्हा तुमचे उन्हाळ्याचे सगळे महिने याच तापत जातील. VC होतील, स्टॅटिस्टिक्स होईल, आढावे घेतल्या जातील आणि मग सगळे प्रॉब्लेम येतील. तर ती वेळ आता कृपा करून येऊ देऊ नका आणि कामाला लागा. मैं हूं सैयद अखिल, आप देखते रहिए मेरे साथ परभणी आज तक. आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं. उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, कमेंट करना ना भूलें. आप हमें फेसबुक और ट्विटर पर भी फॉलो कर सकते हैं. मुझे दीजिए इजाजत. जय हिंद. मिर्जा मेस सुबेदार नगर डिपो के पास परभणी. अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा में सुबेदार नगर डिपो के पास परभणी. घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें. मोबाइल क्रमांक 8830266947. SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस मासूम कॉलोनी दरगाह रोड परभणी. अगर आप घर बैठे इंग्लिश में बात करना सीखना है तो आज ही कॉन्टैक्ट करें SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस. मोबाइल नंबर 9823797828. क्वालिटी की तलाश यहाँ खत्म. किंग ऑफ बेल्ट्स शनिवार बाजार के पास नानलपेट कॉर्नर पर भणी. लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ.
एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार नानलपेट कॉर्नर परभणी। अगर आपके पास आपके पड़ोस में किसी को मुड़ व्याध है, बगंदर है, नासूर है, तो आप फिक्र ना करें, डॉक्टर राव से कांटेक्ट करें। ये उनका पता है, साई क्लिनिक वो नर्सिंग होम, गवाने चौक परभणी। डॉक्टर राव को 40 साल का तजुर्बा है, गवाने चौक परभणी। मोबाइल नंबर 9890090925। सेकेंड नंबर 9420621924।